तालुका बिलोली जिल्हा नांदेड या ठिकाणी गेल्या 24 तासापासून मुसळधार पाऊस पडत असल्यामुळे आमच्या शेतकरी बांधवाचं फार मोठ्या प्रमाणात नुकसान झालेलं आहे. जवळपास 1000 ते 1500 जवळपास शेतकऱ्यांच्या जमिनीचे सोयाबीन, उडीद, मूग, हळद, कापूस या पिकाचं फार मोठ्या प्रमाणात नुकसान झालेलं आहे. आज या ठिकाणी 10 फिटाच्या वरून पाणी वाहत आहे. आम्ही गावकऱ्यांना शेतकऱ्यांना विनंती करतो की त्यांनी 5-6 तासाच्या नंतर यावं. आता फार जर आल्यास आपल्या जीवित हानी होऊ शकते, वाहून जाण्याची शक्यता आहे. म्हणून आपण या ठिकाणी न येता बाजूला थांबावं, ज्या ठिकाणी आहोत तिथं आपण व्यवस्थित राहावं. आणि मी शासनाला विनंती करतो की आमच्या शेतकऱ्यांचं फार मोठ्या प्रमाणामध्ये नुकसान झालेलं आहे. त्यांना विनंती एकच आहे की त्यांनी तातडीनं पंचनामे करावं. तलाठी असतील, मंडळाधिकारी असतील, नायब तहसीलदार असतील, तहसीलदार साहेब असतील, त्यांना विनंती आहे की त्यांनी लवकरात लवकर आमच्या शेतकऱ्यांचे पंचनामे करून बनम्या, सोयाबीनची बनम्या, उडदाची बनम्या त्या ठिकाणी वाहून जात आहे. फार मोठ्या प्रमाणात नुकसान झालेलं आहे. म्हणून मौजे बामणी असेल, अजनी असेल, उग्रापूर असेल, कासराळी असेल या ठिकाणी 1000 एकर क्षेत्र आज सोयाबीन नष्ट झालेलं आहे. आर्थिक नुकसान झालेलं आहे. पावसामुळे शेतकऱ्यांचं मोठ्या प्रमाणात नुकसान झालेलं आहे. म्हणून मी महाराष्ट्र शासन असतील, तलाठी साहेब असतील किंवा मंडळाधिकारी असतील किंवा तहसीलदार साहेब असतील, यांना पण आमदार साहेब असतील, यांना पण विनंती करतो की त्यांनी लवकरात लवकर पंचनामे करून शेतकऱ्यांना योग्य ते मोबदला देण्यात यावं, त्यांना न्याय देण्यात यावं. निश्चितच आशा व्यक्त करतो किंवा शासनाने यांची दखल घेऊन तातडीनं पंचनामे करतील एवढंच मी या ठिकाणी सांगतो. फार मोठ्या प्रमाणात आज शेतकऱ्यांचं नुकसान झालेलं आहे. आज बरेच लोक आमचे त्या ठिकाणी 2-3 जणं वाहून गेलेले आहेत. म्हणून त्या ठिकाणी त्यांना पण समजण्याचा प्रयत्न करावं किंवा त्यांनी आता इथून लोक येऊ नये, जवळपास 5 ते 7 तासाच्या नंतर या ठिकाणी प्रवास करावा, जेणेकरून आपल्या जीवितायला हानी होणार नाही. म्हणून शासनाला विनंती आहे की लवकरात लवकर आपण पंचनामे करून शेतकऱ्यांना योग्य मोबदला देण्यात यावं, एवढीच विनंती करतो.